हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम पी एस सी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 होणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी याचा आपण आजचा नवा भाग पाहणार आहोत. त्याचा उपयोग तुम्हाला येणारी कंबाईन परीक्षा असू दे किंवा त्यानंतर येणारी कोणतीही परीक्षा असू द्या, त्या सर्व परीक्षेला तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अशा अनुषंगानं आपली ही सिरीज असणार आहे. तर या सिरीजमध्ये जर लेसन तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, ही पहिली महत्त्वाची गोष्ट. चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. तर आज आपण वेळ न दौडता काय करूया, आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या आजच्या लेसनचा पहिला पॉईंट आहे तो म्हणजे पर्यटन पुरस्कार 2016-17. आता तुम्ही म्हणाल 2016-17 पुरस्कार आपण काय घेतोय. ॲक्च्युली हे पुरस्कार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, हे सप्टेंबर 2018 शेवटच्या आठवड्यामध्ये हे डिक्लेअर करण्यात आले होते आणि हे दिल्यामुळे महत्त्वाचं ठरतं, कारण परीक्षेला सहा ते आठ महिन्याचं किंवा एक वर्षापूर्वीच विचारलं जातं, परंतु फोकस हे 8 महिन्यापर्यंत जास्त राहतो, त्यामुळे हे महत्त्वाचं राहणार आहे. तर पर्यटन पुरस्कार 2016-17 जास्त आपण महत्त्वाचं जेवढे टॉपिक आहेत ज्यातलं परीक्षेला विचारलं जाऊ शकतात तेच आपण कव्हर करतोय. त्याच्यामध्ये सर्वोत्तम विमानतळ ठरलंय कोणतं, तर ते अहमदाबाद आणि इंदोर विमानतळ हे सर्वोत्तम विमानतळ ठरलेलं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट श्रेणी होती ती म्हणजे प्रमुख शहर गटामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलं ते अहमदाबादमधलंच, गुजरातमधलं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ हे प्रमुख शहर गटामध्ये काय ठरलं होतं, सर्वोत्कृष्ट विमानतळ ठरलं होतं. आणि तिसरा कॅटेगरी आहे ती म्हणजे प्रदेशनिहाय सर्वोत्कृष्ट विमानतळ, तर ते ठरलं इंदोरमधलं देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ. तर हे तीन लक्षात ठेवायचे आहेत. पहिलं आहे ते म्हणजे सर्वोत्तम विमानतळ अहमदाबाद आणि इंदोर विमानतळ हे दोन, त्यानंतर प्रमुख शहर गटामध्ये सर्वोत्कृष्ट सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ जे गुजरातमधलं अहमदाबादमधलं, आणि प्रदेशनिय सर्वोत्कृष्ट विमानतळ इंदोरमधलं देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ. एवढे तीनच पॉईंट या महत्त्वाचे आहेत या पर्यटन पुरस्कारामधले, एवढेच आपण लक्षात ठेवायचे आहेत. 2016-17 पुरस्कार सप्टेंबर 2018 शेवटच्या आठवड्यात, आय थिंक 28 का 29 सप्टेंबरला याची घोषणा झालेली होती, त्यामुळे हे महत्त्वाचं तुम्हाला राहील, तर एवढे तीन पॉईंट लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट असणार आहे तो म्हणजे रंजना प्रकाश देसाई यांची समिती. तर केंद्र सरकारनं लोकपाल शोध समिती नेमली आहे, त्याचं नाव आहे माजी न्यायाधीश आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाच्या रंजना प्रकाश देसाई. दुसरं लक्षात घ्या, लोकपालच्या ज्या अध्यक्ष आणि सदस्य याची नेमणूक केंद्र सरकारनं केलेली नव्हती, सुप्रीम कोर्टानं जेव्हा त्यांना फटकारलं तेव्हा त्यांनी याची अध्यक्ष किंवा सदस्य नेमण्यासाठी परत एक कमिटी नेमलेली आहे, म्हणजे इथं पण सुद्धा वेळकाढूपणा केलेला आहे. 8 सदस्यीय ही समिती आहे. आता ही सदस्य काय करणार आहे, तर भ्रष्टाचार लोकपालचं काम काय, तर भ्रष्टाचार विरुद्ध काम करणं त्याच्यासाठी असलेली ही कमिटी आहे. मग आता ही जी 8 सदस्यीय कमिटी काय करणार, तर लोकपालचे अध्यक्ष कोण नेमावे किंवा सदस्य कोण असावे याची ही शिफारस करणार आहेत. दुसरा पॉईंट, लोकपाल आणि लोकायुक्त यामध्ये काय फरक आहे, तर जनरली हे लक्षात ठेवायचं, लोकपाल हे केंद्रासाठी राहतं, लोकायुक्त हे राज्यासाठी राहतं, तर हे एक तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. त्यानंतर लोकपाल विधेयक हे संसदेमध्ये किंवा मंजूर कधी करण्यात आलं होतं, तर ते 2013 मंजूर करण्यात आलेलं होतं. तर रंजना प्रकाश देसाई यांची जी समिती आहे ती लोकपाल शोध समिती आहे. लोकपाल शोध समिती म्हणजेच काय, तर लोकपालचे अध्यक्ष कोण असणार किंवा सदस्य कोण असणार हे निवडण्यासाठी नेमलेली समिती. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लॅव्हर चषक. आता बऱ्याच वेळा किंवा लक्ष चर्चेत नसल्यापैकी एक चषक आहे हा. लॅव्हर चषक का महत्त्वाचा आहे, तर लॅव्हर चषक हा आता कुठल्या खेळाच्या संदर्भात आहे, तर हा टेनिस क्रीडा स्पर्धेचा किंवा टेनिस खेळाच्या संदर्भात असलेला चषक आहे. तर या लॅव्हर चषक हा अमेरिकेमध्ये झाला होता, शिकागो शहरामध्ये खेळवण्यात आली होती टुर्नामेंट 2018 आणि युरोप संघाने याचं विजेतेपद पटकावलं. असं कसं, तर याच्यामध्ये दोन गोष्टी असतात, लॅव्हर चषकामध्ये दोन संघ, एक असतो तो म्हणजे युरोप संघ आणि दुसरा असतो तो वर्ल्ड जागतिक संघ बाकीचा राहिलेला. तर या युरोप संघामध्ये मग यावर्षी कोण कोण होतं, तर रॉजर फेडरर, नोवाक जॉकोविच हे महत्त्वाचे खेळाडू याच्यामध्ये होते. तर ह्या युरोप संघानं वर्ल्ड संघाला जो होता ना त्यांचा पराभव केलेला आहे आणि लॅव्हर चषक जिंकलेला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी काय लक्षात ठेवायचं आहे, लॅव्हर चषक टेनिस क्रीडा स्पर्धा संदर्भातला आहे, लॅव्हर चषक यावर्षी जिंकला युरोपच्या पुरुष संघानं, आणि दुसरं लक्षात ठेवायचं लॅव्हर चषक कोणामध्ये खेळवण्यात येतो, तर युरोपचा संघ आणि वर्ल्डची टीम असे दोन भाग केले जातात आणि त्यांच्यामध्ये ही टुर्नामेंट खेळवली जाते. यावर्षी ती कुठे खेळवली, तर अमेरिकेच्या शिकागो शहरात खेळवण्यात आली होती. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे फिफा फुटबॉल पुरस्कार. थोडं महत्त्वाचं राहील याच्या पुरस्काराबाबत. तर ह्याच्यामध्ये फिफा फुटबॉल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू मार्टा ही ब्राझीलची खेळाडू आहे, तर हिला
हा सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळाला आहे, परंतु मार्टाच्या नावावर झालेला रेकॉर्ड काय आहे, तर एकूण तिनं 6 वेळा हा सन्मान प्राप्त केला आहे आणि अशा प्रकारे तिच्या नावावर हा विक्रम झालेला आहे. तर बऱ्याच वेळा कसं होतं माहिती आहे का, फिफा फुटबॉल पुरस्कार म्हटलं की पुरुषामधला लुका मॉड्रिच की जो क्रोएशियाचा कर्णधार होता आणि त्यानं फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यापर्यंत क्रोएशियाच्या संघाला पोहोचवलं, तर त्या लुका मॉड्रिचमुळं काय होतं की ह्या मार्टा ह्या फुटबॉलपटूकडं थोडंसं दुर्लक्षित होतं. तर हे जरूर लक्षात ठेवा की महिला सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू ठरली मार्टा की जी ब्राझीलची आहे, 6 वेळा तिनं सन्मान मिळवलेला आहे फिफा फुटबॉल सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटूचा. सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू पुरुषामध्ये लुका मॉड्रिचला मिळाला कारण तो क्रोएशियाचा कर्णधार, हे मी ऑलरेडी सांगितलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे फुटबॉलमध्ये देण्यात येणारे सर्वोत्तम 4ही पुरस्कार आहेत ना, तर 2018 चारही पुरस्कार लुका मॉड्रिच यानं पटकावलेला आहे त्याने, असा मिळवणारा तो जगातला दुसरा खेळाडू ठरलेला होता. तर ते एक महत्त्वाचं आहे आणि याच्या अगोदर हे म्हणतात. दुसरं आणखी महत्त्वाचं म्हणजे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरुष संघाचा, तर तो दिदियर देशा हा ठरलेला आहे, फ्रान्सचे प्रशिक्षक आहेत दिदियर देशा. त्याच्यानंतर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक महिला संघामध्ये लायन संघाचे रेनॉल्ड पेड्रोस. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच हे लक्षात नाही राहिलं तरी चालेल, परंतु ह्याच्यामधला सर्वोत्कृष्ट गोल रक्षक जरूर लक्षात ठेवा किंवा जो बेल्जियम संघ फिफा वर्ल्ड कपमध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली त्याच्यासाठी सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांच्यातला जो गोल रक्षक होता तर त्याची कामगिरी महत्त्वपूर्ण होती म्हणून त्याला सर्वोत्कृष्ट गोल रक्षकाचा पुरस्कार देण्यात आला आहे. नाव आहे थिबॉट कार्टाईस, थिबॉट कार्टाईस सर्वोत्कृष्ट गोलरक्षक. त्याच्यानंतर फॅन पुरस्कार पेरूचं प्रशंसक यांना मिळालेला आहे. दुसऱ्यानंतर मोहम्मद सलाह इजिप्तचा, तो इम्पॉर्टंट आहे. फेअर प्ले पुरस्कार लिनार्ट थाय जर्मनीच्या ह्याला मिळालेला आहे. तर याच्यामधून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पहिल्यांदा महिला फुटबॉलपटू लक्षात ठेवा, फुटबॉलपटू लक्षात ठेवा, प्रशिक्षक लक्षात ठेवा, त्याच्यानंतर येणार महत्त्वाचं काय आहे तर सर्वोत्कृष्ट गोल रक्षक ठेवा, फॅन पुरस्कार ठेवा आणि फेअर प्ले पुरस्कार ठेवा. एवढं लक्षात ठेवलं तरी महत्त्वाचं राहील. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय सौरयुती. आता आंतरराष्ट्रीय सौरयुतीची प्रथम महासभा नवी दिल्ली नोएडा सेक्टरमध्ये एनसीआरच्या नोएडा सेक्टरमध्ये पार पडली. कधी पार पडली होती तर 2 ऑक्टोबर 2018. आंतरराष्ट्रीय सौरयुती स्थापन करण्यामध्ये भारत आणि फ्रान्सचा सर्वाधिक जास्त सहभाग होता. याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे की ही जी पहिली आंतरराष्ट्रीय सौरयुतीची प्रथम महासभा झाली ना, याचे अध्यक्ष कोण होते, तर बऱ्याच वेळा आपण फसू शकतो. ऑप्शनमध्ये जे नरेंद्र मोदी दिले तर तिथं फसू शकतो, परंतु त्याचे अध्यक्ष होते परराष्ट्र कल्याण मंत्रालयाचे जे सचिव होते टी एस तिरुमूर्ती, हे या परिषदेचे काय होते, अध्यक्ष होते. एवढं मात्र जरूर लक्षात ठेवा, परराष्ट्र कल्याण मंत्रालयाचे सचिव टी एस तिरुमूर्ती हे पहिल्यांदा झालेली जो आंतरराष्ट्रीय सौरयुती आहे त्याच्या प्रथम महासभेचे अध्यक्ष होते. एवढं मात्र नक्की लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टेलिग्रामवर पण मला सबस्क्राईब करू शकता, @MPCTricks असा सर्च करून टेलिग्रामवर तिथं तुम्ही मला जॉईन होऊ शकता. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सॅप चषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता. तर सॅप चषक फुटबॉल स्पर्धा यावेळेचं कुठं पार पडली ॲक्च्युली ही, तर बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या होत्या. सॅप चषक फुटबॉल स्पर्धेचं हे 8वं वर्ष होतं. आता याच्यामध्ये काय झाले तर मालदीव हा विजेता ठरलेला आहे. कोण विजेता ठरला आहे, तर मालदीव हा विजेता ठरला आहे. भारताचा त्यांनी पराभव केलेला होता. मालदीवनं आतापर्यंत हे मिळवलेलं दुसरं विजेतेपद होतं. यापूर्वी त्यांनी 2008 प्रथम विजेते पद मिळवलेलं होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी सॅप चषक फुटबॉल स्पर्धा पहिल्यांदा कधी खेळवण्यात आली, तर 1993 ही पहिल्यांदा खेळवण्यात आलेली होती आणि त्यावेळी विजेता ठरला होता भारत. तर जरूर लक्षात ठेवा, सॅप चषक फुटबॉल स्पर्धेचा विजेता मालदीव ठरला, त्यांनी भारताचा पराभव केला. ढाकामध्ये झाली, 8वी स्पर्धा होती, 1993 पहिली स्पर्धा आणि विजेता होता भारत. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे तो म्हणजे एक पुस्तक आहे. तर ते पुस्तक आहे न्यूजमन ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा. न्यूजमन ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा. तर याचे लेखन केले ते राजदीप सरदेसाई यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. रूपा प्रकाशन भारत हे त्याचे काय आहेत, प्रकाशक आहेत. तर हे पुस्तकाबद्दल एवढंच लक्षात ठेवा, न्यूजमन ट्रॅकिंग इंडिया इन द मोदी एरा, राजदीप सरदेसाई आणि रूपा प्रकाशन, एवढंच महत्त्वाचं आहे. हे सुद्धा तुम्ही पुस्तक लक्षात ठेवू शकता.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे हिमादास। आता हिमादासबद्दल बऱ्याच वेळा गफलत होते, कुठं गफलत होते ते सांगतो। हिमादासची आसामचे प्रथम क्रीडा राजदूत म्हणून नेमणूक झालेली आहे, तर ती सगळ्यात महत्त्वाचं आहे। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तिला प्रथम क्रीडा राजदूत झाल्यामुळं आणि तिनं मिळवलेले बरेच स्पर्धेतले मिळवलेले पारितोषिक, आता ह्याच्यामध्ये आशियाई खेळ जे 2018 झाले होते ना, तर तिनं त्या स्पर्धेमध्ये एकूण 3 पदकं मिळवली होती। तर 3 पदकांमध्ये 2 पदकं ही सांघिक होती आणि 1 पदक हे तिचं वैयक्तिक होतं। तर 400 मीटर धाव शर्यतीमध्ये तिनं रौप्य पदक मिळवलं होतं, ते वैयक्तिक पदक होतं। मी परत एकदा सांगतोय, आशियाई खेळ 2018 मी तुम्हाला हे सांगत आहे, याच्यामध्ये गफलत करू नका। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांचं 4x400 मीटर रिलेमध्ये महिलांच्या संघानं आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं। 4 महिला खेळाडू होते आपल्या त्यात, त्यामध्ये एक होती ती म्हणजे हिमादास। दुसरं म्हणजे मिक्स्ड 4x400 मीटर रिलेमध्ये हिमादासला रौप्य पदक मिळवलेलं होतं, म्हणजे भारताच्या खेळाडूंना रौप्य पदक मिळवलं, त्यात सुद्धा हिमादास होती। म्हणजे आशियाई खेळ 2018 जे झाले होते त्याच्यामध्ये हिमादासला 3 पदकं वैयक्तिक, 400 मीटर धाव शर्यतीत रौप्य, 4x400 मीटर मिक्स्डमध्ये रौप्य पदक आणि महिलांचं 4x400 मीटरमध्ये तिला सुवर्ण पदक मिळालं होतं। आता ते प्रथम क्रीडा राजपूत झाल्यामुळे आसामचे जे मुख्यमंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल यांनी हिमादासला 1.6 कोटीचा धनादेश दिलेला होता, ही एक असू द्या। आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे द्वितीय जागतिक हिंदू परिषद। आता ही द्वितीय जागतिक हिंदू परिषद कुठं आयोजित करण्यात आली होती, तर शिकागोमध्ये। महत्वाची काय आहे हे सांगतो, कारण जागतिक हिंदू परिषद हे दर 4 वर्षांनी होते। या अगोदर पहिली परिषद झाली होती नवी दिल्लीमध्ये 2014 साली, मग आता या वर्षीची 2018 झालेली परिषद 7 ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये भरवण्यात आली होती। अध्यक्षा होत्या त्या तुलसी गबार्ड। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आणखी एक पुस्तक आहे, ते म्हणजे फिअर ट्रम्प इन द व्हाईट हाऊस। तर या पुस्तकाचं लेखक कुणी केलेलं आहे, तर बॉब वुडवर्ड हे त्याचे लेखक आहेत। प्रकाशन केलंय सायमंड अँड शूटर यांनी। तर याच्यामध्ये ते ॲक्च्युली हे बॉब वुडवर्ड हे द वॉशिंग्टन पोस्ट ही जी पत्रिका आहे त्याचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केले, ज्येष्ठ पत्रकार आहेत। त्यांना ॲक्च्युली आतापर्यंत 2 पुलित्झर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे। फक्त लक्षात काय ठेवायचं की हे पुस्तक कुणाचं आहे, फिअर ट्रम्प इन द व्हाईट हाऊस हे बॉब वुडवर्ड यांचं हे पुस्तक आहे आणि प्रकाशक आहेत सायमंड अँड शूस्टर। आता लक्षात घ्या की जे पुस्तक असतील ना ती बऱ्याच प्रमाणात लक्षात ठेवायचा प्रयत्न करा। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो आणखी एक पुस्तक आहे, ते म्हणजे सरदार सिंग युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया। सरदार पटेल युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकाचं लेखक आहेत आर एन पी सिंग। हे महत्त्वाचं आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्यावर हे पुस्तक लिहिलेलं आहे। स्टॅच्यू ऑफ युनिटीवर राज्यसभा पूर्वपरीक्षेला प्रश्न विचारला होता आणि त्यामध्ये बऱ्याच त्यांच्या जयंतीनिमित्तच फसवलं होतं असं, तर असंही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। परंतु हे पुस्तक महत्त्वाचं आहे, सरदार पटेल युनिफायर ऑफ मॉडर्न इंडिया RNP सिंग यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे आयुष्मान भारत। आता आयुष्मान भारतची पहिली लाभार्थी कोण ठरली, तर हरियाणामधले जे करनाल गाव आहे त्यामध्ये 19 दिवसांची करिश्मा ही काय झालेली आहे, आयुष्मान भारतची पहिली लाभार्थी ठरलेली आहे। आता या योजनेअंतर्गत तिच्या आई वडिलांना 9,000 रुपये देण्यात आलेले आहेत, हे लक्षात असू द्या। आयुष्मान भारत महत्त्वाचं काय आहे, तर हा पॉईंट यामध्ये महत्त्वाचा आहे। आयुष्मान भारत योजनेची सुरुवात कोणाच्या जन्मदिनापासून करण्यात आलेली आहे, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून करण्यात आले, कधी 25 सप्टेंबर। आयुष्मान भारत या योजनेची सुरुवात 25 सप्टेंबरपासून करण्यात आलेली होती, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जन्मदिनापासून 25 सप्टेंबर 2018, हे लक्षात असू द्या। हा पॉईंट फक्त महत्त्वाचा आहे, आयुष्मान भारतची पहिली लाभार्थी हरियाणामध्ये ठरली करनाल गावातली करिश्मा। त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे काकाडू 2018 हा जो सागरी युद्ध अभ्यास। आता बऱ्याच वेळा युद्ध अभ्यास आपण सगळे डिस्कस केले, परंतु हा थोडासा वेगळा आहे। काकाडू 2018 सागरी युद्ध अभ्यास काय आहे, तर हा ऑस्ट्रेलियाच्या हवाई दलाच्या मदतीनं ऑस्ट्रेलियाच्या नौदलातर्फे आयोजित केला जाणारा कार्यक्रम आहे काकाडू 2018। हा पहिल्यांदा युद्ध अभ्यास 1993 साली करण्यात आला होता, तेव्हापासून हा पार पाडण्यात येतो। तर ऑस्ट्रेलियाचं जे डार्विन या ठिकाणी, या ठिकाणामध्ये हा युद्ध अभ्यास पार पडला।
भारतीय नौदलाचं INS सह्याद्री हे जहाज ह्याच्यामध्ये भाग घेतलेलं होतं. तर आता एक लक्षात घ्या, काकोडो 2018 हे लक्षात ठेवा. ऑस्ट्रेलियाच्या हवाई दलाच्या मदतीनं ऑस्ट्रेलियाचं नौदल याचं आयोजन करतं 1993 सालापासून, आणि INS सह्याद्री ह्याच्यामध्ये जॉईन झालेलं होतं. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, काकोडो 2018 सागरी युद्धाभ्यास. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे UN सहाय्यक महासचिव. UN महासचिव म्हणत नाही मी, UN सहाय्यक महासचिव म्हणून भारतीय व्यक्तीची नेमणूक झालेली आहे. त्यांचं नाव आहे सत्य एस त्रिपाठी हे UN सहाय्यक महासचिव म्हणून नियुक्त झाले. महासचिव कोण आहेत तर अँटोनियो गुटेरेस होते सप्टेंबरमध्ये, ही सप्टेंबरमधली न्यूज आहे. तर हे जे सत्य त्रिपाठी जे आहेत तर हे संयुक्त राष्ट्र म्हणजे UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम याच्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये जे प्रमुख कार्यालय आहे ना तिथे हे महत्त्वाचं पद सांभाळत आहेत. तर आता सत्य एस त्रिपाठी हे UNचे सहाय्यक महासचिव झालेले, काय झाले, सहाय्यक महासचिव, हे जरूर लक्षात ठेवा. त्यांची नेमणूक त्रिनिदाद व टोबॅको या देशाचे जे इलियट हॅरिस होते त्यांच्या जागी झालेली आहे. तर सत्य एस त्रिपाठी चर्चेतली व्यक्ती, नियुक्ती फक्त लक्षात असू द्या, UNचे सहाय्यक महासचिव. ओके, कोणाच्या जागी आले तर इलियट हॅरिस यांच्या जागी ते आलेले आहेत. आणि याच्या अगोदर ते कुठं कार्यरत होते तर UNEP न्यूयॉर्कमधलं जे महत्त्वाचं प्रमुख पद आहे तिथं ते होते. त्याच्यानंतर एओलेस उपग्रह काय आहे, तर एओलेस उपग्रह हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी असलेला महत्त्वाचा उपग्रह आहे एओलेस उपग्रह. तर हा एओलेस उपग्रह कोणी पाठवलेला आहे तर युरोपियन स्पेस एजन्सीनं पाठवलेला आहे. काय करायचं आहे त्यांना, तर हवामानाचा अंदाज सुधारायचा आहे. तर तो पृथ्वीच्या कक्षांमध्ये पाठवण्यात आला होता. त्याचं वजन जे आहे ते 1360 किलो वजन आहे. किती वजन आहे, 1360. परीक्षेसाठी लक्षात ठेवा, एओलेस उपग्रह काय आहे तर हवामानाचा अंदाज सुधारण्यासाठी. कुणी पाठवला तर युरोपियन स्पेस एजन्सीनं पाठवला पृथ्वीच्या कक्षेत. वजन किती आहे तर 1360 किलो एवढं त्याचं वजन आहे. तर या भागामध्ये आपण एवढ्याच महत्त्वाच्या न्यूज कव्हर करतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.